ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. प्रभाग 4 ब येथील रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते, वनगरसेवक विनायक विटकर, माजी परिवहन सभापती राजाभाऊ काकडे, समाजरत्न अजितभाऊ गायकवाड आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रभागातील सर्व समस्या सुटत असल्याने स्थानिक नागरिकांनी नगरसेवक विनायक विटकर, आमदार विजयकुमार देशमुख यांचे आभार मानले व येणाऱ्या काळात भाजपालाच आमची साथ असेल असा विश्वास त्यांनी बोलताना दिला. काही मेजर समस्या नव्हती. ड्रेनेजच्या कामामुळे रस्ता बिघडलेला होता, तो लवकरच दुरुस्त होतो आहे. तर असे धडाडीचे नगरसेवक आपल्याला लाभलेले आहेत. पुढचीही टर्म त्यांना आपण 100% देणार आहोत. 4 वर्षापासून या भागातील जे अडीअडचणी होते ते आम्ही नगरसेवकाच्या माध्यमातून आणि माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून जे या भागामध्ये ड्रेनेजची मोठ्या प्रमाणात समस्या होती, मालकांना पण आपण सर्वजण भेटलात. लॉकडाऊनच्या पिरियडलाच आपल्याला लई मोठं संकट निर्माण झालं होतं. घराघरात मैला मिश्रित पाणी जात होतं. ढाकणे साहेब होते त्यावेळेस, बरोबर का? त्यावेळेस मालकांनी तात्काळ दलित वस्तीतून आपल्याला या परिसरामध्ये ड्रेनेज लाईन मंजूर करून दिले. ते आपण लॉकडाऊनमध्ये चालू केलं. त्यामुळं या भागातील ड्रेनेजची मोठ्या प्रमाणावर अडचण होती, ती दूर झाली. आणि इथं या भागामध्ये आतमध्ये अनेक वर्षापासून सेफ्टी टँक होतं असं मी ऐकलो. ते पण या निमित्तानं मुक्त झाले, कारण 25-30 वर्ष झालं सेफ्टी टँक या सिटीमधल्या मध्यवर्ती भागामध्ये नागरिकांना भोगावं लागत होतं. हे भारतीय जनता पार्टीला तुम्ही भरघोस मतदान दिलात, आम्ही तुम्हाला शब्द दिलं होतं, त्या शब्दाला म्हणजे हे ठेवून आम्ही कामं करण्याचं आम्ही तुम्हाला नेहमीच प्रयत्न करत असतो. पण अनेक वेळा थोडं कमी जास्त होतं इकडे उशीर, पण 100% काम होतं. आता आपल्या या परिसरामधले ड्रेनेजची समस्या संपली, रस्त्याची संपली, मालकांच्या माध्यमातून आता रस्ताही आपण या म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या वतीने मालकांच्या मार्गदर्शनाने इथं आपण रस्ताही होणार आहे. असंच तुमचं प्रेम भारतीय जनता पार्टीवर आतापर्यंत तुमचं राहिलेलंच आहे. भरघोस मतदान केल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला शब्दाला जागल्याप्रमाणे काम पण केलो. छोटे मोठे काही काम असतील, कधीही आम्हाला तुमच्या सोसायटीमधले एक सदस्य म्हणून आम्हाला बोलवा. आम्ही आवर्जून तुमच्या शब्दाला हाक देऊन या काम सोडवण्याचा प्रयत्न करू. आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथं स्वच्छता तर आपण दर महिन्यात माध्यमातून महिन्याला करून घेत असतो, पण हे सुधारणा आपण करून घेऊ. मालकांच्या मार्गदर्शनाने आपण इथं काम करू, एवढंच या निमित्ताने बोल. या आपल्या या समस्याबद्दल किंवा समस्या काही सुटल्या गेल्या नगरसेवकांच्या कामातून, आणि मी जास्त बोलणार नाही, पण मी जे आपली मागणी आहे त्याच्यावरच बोलतो. सर, आपल्या ताई पण सांगितलं की आपल्या मुलांसाठी किंवा इथले वृद्ध आपले वयस्कर लोक ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला इथं बसायला उठायला आणि काही लहानसहान कार्यक्रम करायला इथे ज्या ओपन स्पेसमध्ये जी जागा आहे सोसायटीची तिथं सभागृह बांधून मिळायला पाहिजे. आपल्याला सांगू जे सभागृह मी येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये मी निधी पण देतो, पण त्याला थोडं ओपन स्पेस महानगरपालिकेला वर्ग करावा, ती एक अडचण असते. काही काही लोक म्हणतात की आम्ही महानगरपालिकेला वर्ग करत नाही. मग ते महानगरपालिकेला वर्ग केल्याशिवाय मी माझी निधी इथं मिळू शकत नाही तुम्हाला. आणि महानगरपालिकेला वर्ग केलं म्हणून ते आता ओपन स्पेस हा महानगरपालिकेचाच असतो, पण काही सोसायट्या वर्ग केले नसते थोडं मागं पुढं करत असतात. तसं तर त्यांचाच अधिकार असत आहे, पण आपण वर्ग करून कागदपत्र करून घेतलं तर मार्च महिन्यामध्ये जे नवीन निधी, आता मार्च एंड होत आहे, आज आता जानेवारी संपत आलेलं आहे, मार्च एंडपर्यंत मला माझी निधी खर्च करायचा असल्यामुळे मी सगळ्या निधीचं कामं सुचिलेलं आहेत आणि कामं चालू पण आहेत. त्यामुळे मी मार्च महिन्यात सांगायला आलो या इथं आपण सभागृह बांधूया. चांगलं लहानसं का होईना सभागृह आपल्या सोसायटीपुरतं, मोठं सभागृह मांडले की मोठे कार्यक्रम व्हायला लागले की मग तुमचं सगळ्यांचं अशांतता होऊन या वातावरण निर्माण होत आहे. लहान असेल तर आपल्याला
आपल्या सोसायटी पुरता उपयोग होता. नवीन कोणी येते मला हॉल द्या, मग माझा कार्यक्रम आहे, चोरी आहे, हे आहे, ते काही ना काही कार्यक्रम चालूच असतात. मग त्यामुळे मी मार्चमध्ये एक पत्र द्या, त्या पत्रानुसार देतो. आणि आपल्या या भागातले चारी नगर सेवक आपल्या ह्यापासून ते पूर्णपणे मला असं वाटतं की तुळजापूर येसपर्यंत, मराठा वस्ती येपर्यंत इथपर्यंत हा प्रभाग आहे. त्यामुळे चारी नगर सेवकाने थोडं थोडं बाजू आपल्या आपल्या भाग वाटून घेतलेले आहेत. या चारी नगर सेवक एकत्रपणे हिंडू शकत नाही, त्यामुळे इकडं विटकर साहेब असेल, तिथं राजाभाऊ काकडे असेल, तिथं भाऊ असेल, असं आपल्या सगळ्या अजित भाऊंनी त्या त्या भागातनं बघत असतील त्यांच्या ह्याच्यातनं. त्यामुळं चारही भागातले चार नगरशिव वेगवेगळ्या भागपर्यंत तुळजापूर वेसपर्यंत असल्यामुळं वाटून घेतल्यामुळं आपल्याला फक्त आता विटकर साहेबच दिसतात. म्हणजे आपल्याला कामं ह्या भागातलं त्यांच्याकडे कामं आपण सुचवत असल्यामुळं त्यांनीच येऊन सगळे कामं सोडतात. मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचं काम गेले 5 वर्ष झालं, आपल्या सत्ता भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिकेत आल्यापासून आपण कधीच आपण महानगरपालिकेत ऐकलं नसेल की भ्रष्टाचार झाला आहे. पूर्वी आपण सातत्यानं बघतो की महानगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होतं, काँग्रेस राष्ट्रवादी, पण ते सातत्यानं भ्रष्टाचार झाला, हे झालं, असं सातत्यानं आपल्याला ऐकू येत होतं. पण पण जोपर्यंत युती सरकार होतं, जेव्हा भारतीय जनता पक्षाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार होतं, त्यावेळी आपल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं होतं की तुम्ही ह्या शेवटच्या भाषणात महानगरात सांगितलं होतं, तुम्ही भारतीय जनता पक्षाचं एक हाती सत्ता महानगरपालिकेत द्या, तुम्हाला 1 रुपयाही कमी पडू देणार नाही. त्याप्रमाणे 3 वर्षामध्ये जे काही कामं या महानगरपालिकेत झाले ते 50 वर्षात तरी झाले नाहीत. आपण याचाच एक प्रश्न म्हणलं तर स्मार्ट सिटीमधनं जे कामं चालू आहे या सोलापूर शहरामध्ये, हळू का होईना पण कामं मात्र 1000 कोटी रुपयांची कामं आपल्याला सोलापूर शहराचं थोडं परिवर्तन दिसतं सगळीकडं. आज आज हे सिमेंटचे रस्ते मी पूर्वी कधी 5 वर्षापूर्वी कुठंच बघत नसतो, पण ह्या 5 वर्षामध्ये सिमेंटचे रस्ते ह्या सुरू झाले आहेत महानगरपालिकेचे. पूर्वी आज रस्ता डांबरीकरण केले की परत 1 वर्षाने तो रस्ता खराब झाला, परत रस्ताच करत राहायचा. पण आज सोलापूर शहराला ज्या काही माझ्या मतदारसंघात जिथं काही मूलभूत सुविधा, ड्रेनेज असू दे, पिण्याचं पाणी असू दे, रस्त्याचं असू द्या, या मूलभूत सुविधा पूर्णपणे लोकांना मिळावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मी शेळगी असू द्या, बाळे असू द्या, या भागातून जवळपास 90% काम पूर्ण केलं आहे. म्हणजे जिथं हद वाढ होतं, 25-25 वर्ष निधी मिळत नव्हतं, तिथंही पूर्ण काम केलं आहे. या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या जे काही अडचण असतील, आमचे नगरसेवक जे माझे सहकारी आहेत, ज्यांच्या कामामुळं माझ्यासारखा माणूस 4-4 वेळा इथं निवडून येतो, कारण शेवटी मी तुम्हाला प्रत्यक्ष मी तुमच्याशी संपर्क करू शकत नाही किंवा तुम्हाला भेटू शकत नाही, पण आमचे नगरसेवक पक्षाचे तुमच्याबरोबर सातत्यानं फोनवर किंवा आपल्याला प्रत्यक्षपणे भेटतात आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून आम्ही निवडून येतो. खासदार असू द्या, आमदार असू द्या, आणि त्या कामावर आम्ही निवडून आल्यामुळं एक चांगलं काम त्यांनी इथं उभं केलेलं आहे. ह्यापुढेही ज्याप्रमाणे आजपर्यंत तुम्ही त्यांच्या पाठीमागं राहिलं, भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं राहिलं, ह्यापुढेही आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य आमच्याबरोबर राहावं, एवढंच बोलतो. आणि